क्राइम ब्रांच ने राशन के अनाज की कालाबाजारी करने वाले रैकेट का पर्दाफाश कर व्यापारी सहित 7 लोगों को पकड़ा है। आरोपियों से चावल और वाहन सहित 38 लाख का माल बरामद किया गया। आरोपियों में चेतन मदान, श्रीकांत कक्कड़, उमेश साहू, मोहम्मद रियाज, अकरम खान, प्रदीप ताजवे तथा विक्की जगदाले है। लकड़गंज में अनाज व्यापारियों के गोदाम है। चेतन का भी वहाँ गोदाम है, श्रीकांत उसके साथ ही है। अन्य 5 आरोपी वाहन चालक है। चेतन और श्रीकांत इसके मुखिया है। कोविड प्रकोप के बाद सरकार गरीबों को मुफ्त राशन का अनाज बांट रही है। इस चावल का अधिकांश राशन कार्ड धारक इस्तेमाल नहीं करते। चेतन और श्रीकांत वाहन चालकों की मदद से टाटा एस, ऑटो, महिंद्रा अल्फा में सवार होकर लोगों से चावल खरीदते थे। इस चावल को वह चेतन और श्रीकांत को 2 से 3 रुपए मुनाफा लेकर बेच देते थे। दोनों चावल को पॉलिश कर दूसरे चावल में मिलाकर बेचते थे। लॉकडाउन के बाद यह गोरख धंधा चल रहा था। आज दोपहर गोदाम से ट्रक में चावल लाद कर पॉलिश के लिए जा रहे थे। इसकी यूनिट 3 को PI विनोद चौधरी को भनक लगी। उन्होंने अपने दल के साथ वहां छापा मारा। पुलिस को ट्रक के साथ वहां अन्य वाहन भी मिल गए। पुलिस ने जांच करने पर राशन के चावल होने का खुलासा हुआ है। पुलिस ने चावल और वाहन बरामद किए हैं। पोलीस स्टेशन लकड़गंजच्या हद्दीमध्ये आउटर फ्री झोन आहे। त्या ठिकाणी बऱ्याच व्यापाऱ्यांचे गोडाऊन आहे। तिथे एक व्यापारी आहे, चेतन अर्जुन मदान यांचे एक गोडाऊन आहे, गोडाऊन नंबर 94/1। त्यामध्ये हे रेशनिंगच्या तांदूळ विकत घेऊन त्याची पॉलिशिंग करून मिलावट करून उंच्या दरामध्ये विक्री करत आहे अशी माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने आज दुपारी 4 वाजताच्या दरम्यान आम्ही स्टाफचा आणि पंचांचा तिथे रेड घातला। तिथे आम्हाला गोडाऊनमध्ये तांदूळ मिळून आला। त्याच्यानंतर तिथे एक ट्रक आणि 3 फोर व्हीलर वाहने मिळून आले ज्याच्यामध्ये तांदूळ भरलेला होता। असा एकूण 40 टन तांदूळ, ट्रक आणि टोटल तांदूळाच्या किंमत एकूण 38 लाखाच्या मुद्देमध्ये तिथे मिळून आला। गोडाऊन मालक त्यांच्या दलालीचे काम करणारा श्रीकांत कक्कड, ट्रक चालक आणि इतर वाहन चालक मिळून आलेले आहे। त्याच्यामध्ये आम्ही एन्क्वायरीमध्ये असं आढळून आलेलं आहे की हे जे वाहन चालक आहेत ते रेशनिंगच्या तांदूळ ज्यांना फ्रीमध्ये मिळते, कमी किमतीत मिळते, त्यांना हे पैशाचे आमिष देऊन त्यांच्याकडून हे तांदूळ खरेदी करतात कमी दराने आणि हे गोडाऊन चालक यांना आणून विकतात। आणि हा जो गोडाऊन मालक आहे त्या तांदळाला अंदर पॉलिश करून चांगल्या क्वालिटीचा जो उच्च क्वालिटीचा तांदूळ आहे त्याच्यामध्ये हे मिक्स करतात आणि उरलेला तांदूळ जो लो क्वालिटीचा तांदूळ उरून जातो त्याला ते मार्केटमध्ये जास्त किमतीमध्ये विक्री करतात। अशा प्रकारची यांचा बिझनेस सुरू होता, त्या अनुषंगाने यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास आता आम्ही करत आहोत। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिज देशमुख की रिपोर्टिंग, BCN न्यूज, नागपूर।